बालमित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक रजिस्टरबद्दल माहिती घेऊ. जेव्हा आपण एखादा पाण्याचा नळ उघडतो तेव्हा त्यातून पाण्याची धार वाहू लागते. या पाण्याच्या प्रवाहाला आपण विजेचा प्रवाह म्हणजे करंट असे समजू. मूळ इंग्रजी शब्द करंट याचा अर्थच प्रवाह म्हणजे पाण्याचा प्रवाह असा होतो. या नळामधून वाहणारे पाणी वरील टाकीमधून येते. टाकीमध्ये साठवलेल्या पाण्यामुळे आपल्याला नळात पाण्याला प्रेशर मिळते. या प्रेशरला आपण व्होल्टेज समजू. आपण आपल्या गरजेप्रमाणे पाण्याचा हा प्रवाह कमी किंवा अधिक करू शकतो. यासाठी आपल्याला नळाची तोटी किंवा व्हॉल्व फिरवावा लागतो. पाण्याचा प्रेशर अधिक असेल तरीही आपण मोठ्या झाडांना पाणी देऊ शकतो, पण फुलझाडे किंवा छोटी रोपे यांना पाणी देताना आपल्याला पाण्याचा हा प्रवाह कमी करावा लागतो, कारण मोठ्या प्रवाहाने रोपे मोडू शकतात. याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रयोग करताना LED-सारख्या कॉम्पोनंटला वीज पुरवठा करायचा असतो तेव्हा त्या LED-च्या क्षमतेपेक्षा अधिक वीज दिल्यास तो LED खराब होऊ शकतो. हाच नियम सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्सला लागू होतो. आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयोगासाठी बॅटरी किंवा DC अडॅप्टर वापरून DC पॉवर सप्लाय देतो. हा सप्लाय ठराविक व्होल्टेज आणि अँपियर्सचा असतो, पण कॉम्पोनंटची क्षमता जेवढी असेल त्यापेक्षा अधिक वीज द्यायला नको. म्हणून हा विजेचा प्रवाह आवश्यकतेनुसार कमी करण्यासाठी ठराविक क्षमतेचा म्हणजे ओहम्सचा रजिस्टर वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉपर म्हणजे तांब्याच्या वायरी वापरल्या जातात. चांदीनंतर तांबे हे सर्वोत्कृष्ट विद्युत वाहक आहे आणि किमतीत ते चांदीपेक्षा स्वस्त आहे. यादीमध्ये निकेल, क्रोमियम आणि कार्बनसारखे पदार्थ कमी विद्युत वाहक असलेले दिसून येतात. मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयोगासाठी मिळणारे रजिस्टर्स हे फिल्म रजिस्टर्स या प्रकारचे आहेत. मेटल फिल्म रजिस्टर्स जे निकेल क्रोमियम अलॉय वापरून बनवलेले असतात आणि कार्बन फिल्म रजिस्टर्स. यामध्ये मेटल फिल्म रजिस्टर्सचा टॉलरन्स ±1% असतो आणि कार्बन फिल्म रजिस्टर्सचा टॉलरन्स ±5% असतो. जितका टॉलरन्स कमी असेल तितका तो ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला देतो आणि तसाच तो महाग पण असतो. मेटल फिल्म रजिस्टर्स हे कार्बन फिल्म रजिस्टर्सच्या तुलनेत महाग असतात. तर जेव्हा कॉपरच्या वायरला निकेल क्रोमियम किंवा कार्बनपासून बनवलेला रजिस्टर जोडला जातो तेव्हा त्याच्या कमी विद्युत वाहक क्षमतेमुळे त्यातील विजेचा प्रवाह मंदावतो आणि आपल्याला आवश्यक तितकाच विद्युत प्रवाह कॉम्पोनंटपर्यंत पोचवता येतो. तर अशा रीतीने रजिस्टरचा वापर करून आपण विजेचा प्रवाह नियोजित करू शकतो.